नमस्कार तुम्हाला यशस्वी व्हायचं हे निश्चित ओके हो नाही आणि ते होण्यासाठी लागणारी जी कुवत आहे जे कॅलिबर आहे जी, जी शक्ती आहे ती तुमच्याकडे आहे हे त्याची तुम्हाला जाणीव आहे तुम्हाला माहिती आहे मग मा असं असताना असं होतं का हो की आपण इतके प्रयत्न करतो आणि तरीसुद्धा ना म्हणावं तेवढं यश पदरात पडत नाही आता आपल्याला यशस्वी व्हायचं आहे हे जसं आपल्याला माहिती आहे तसं आपल्याला आणखी एक गोष्ट माहिती असते कुठली माहिती आहे की आपल्या आसपास अशी लोकं असतात की ज्यांच्याकडे आपण यशस्वी होण्यासाठी म्हणून काहीतरी देण्यासारखं असतं ठीक आहे यशस्वी होण्यासाठी तुमची कुवत तुमचा आत्मविश्वास याबरोबर आणखी दोन गोष्टी निश्चित लागतात त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ज्याला मी रिसोर्स म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणजे सामुग्री हवी मग सामुग्री प्रकारची तंत्रज्ञान हवं कदाचित हां कदाचित लोकं हवीत चांगली अशी लोकं जी आपल्याला अगदी खांद्याला खांदा आपल्याबरोबर लावून काम करतील निष्ठेनं काम करतील आणि दुसरं म्हणजे आपला संपर्क हवा ओके हो नाही म्हणजे एक नेटवर्क ज्याला म्हणतो आपण म्हणजे समजा मला अतिशय उत्तम माझ्याकडं तंत्रज्ञान आहे माझ्याकडं नॉलेज आहे पण मला जर काही ऑर्डर मिळवायच्या असतील तर मला कंपनीतल्या त्या त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचता येत आहे का जर पोचताच नाही आलं तर मग त्या ज्ञानाचा आणि त्या कुवतीचा काहीच उपयोग नाही आहे हीच गोष्ट इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे की जी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल मग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मध्ये काही नेटवर्कची गरज असते मध्ये काही लोकांनी तुम्हाला हे जोडून द्यायची गरज आहे तर अशी काही लोकं आपल्या आसपास असतात की ज्यांच्याकडे हे नेटवर्क असतं आता लक्षात घ्या की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी लागणारी ही दोन प्रकारची लोकं एक ज्यांच्याकडं सामुग्री आहे ज्यांच्याकडे रिसोर्स आहे आणि दुसरी यांच्याकडे नेटवर्क आहे ही लोकं आहेत मग ह्या लोकांबरोबर जर का तुमची मैत्री असेल तुमचा स्नेह असेल आणि तो रॅपो लेवलपर्यंतचा म्हणजे तुमचा एकमेकांवर अगदी काढा विश्वास आहे तिथपर्यंत जर तो गेला असेल तर मग तुमचा यशस्वी होण्याचा मार्ग ही लोकं तुम्हाला काही नवीन दारं उघडून देतात आता हा रॅपो आहे की नाही हे कसं ओळखायचं साधी सोपी गोष्ट आहे जी दोन लोकं अशी असतात ना ज्यांचा उत्तम स्नेह असतो उत्तम मैत्री असते रॅपो असतो ना ती एकमेकांसाठी एक, एक पाऊल पुढं यायला कचरत नाहीत म्हणजे अरे सांग ना तुझा काय प्रॉब्लेम आहे अच्छा तुला त्या लोकांशी ओळख करून हवी आहे का सांग मला तू एक काम कर माझा फोन हा बघ या फोनमधले कुठले कॉन्टॅक्ट्स आहेत ते मला सांग आपण त्यांना फोन करूयात आणि जाऊन भेट त्यांना माझं नाव सांग असं सांगणारा माणूस तुमच्यासमोर आहे का ही ॲक्शन घेणारा माणूस तुमच्या आसपास असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही कसं जोडलं जाणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे तुमच्यात जर रॅपो नसला ना नुसतीच तोंड असली तर काही उपयोग नाही मग हा रॅपो निर्माण करण्यासाठी हा स्नेह ही मैत्री ही दोस्ती निर्माण होण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्याच्याविषयी आपण पाहूयात सो ज्याला आपण मैत्री म्हणतो ना दोस्ती म्हणतो ना ती होते कशी हो तुमच्या वर्गात किती लोकं होती कॉलेजमध्ये शाळेमध्ये हां पन्नास साठ होती ठीक आहे मग पन्नास लोकांशी तुमची आजही मैत्री आहे का नाही ना, ना? म्हणजे होती पन्नास त्यांच्याबरोबर तुम्ही तीन वर्षे एकत्र होतात कधी 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 सुद्धा मग का नाही बरं सगळ्यांशी अजूनही तेवढा संपर्क ती चार पाचच लोकं आत्ता सोडा कॉलेजच्या काळात सुद्धा शाळेच्या काळात सुद्धा ती चार पाच लोकांचाच कंपू ते आणि असा एकच कंपू नसतो एकाच वर्गात असे तीन चार पाच दहा वेगळे कंपू असतात वेगवेगळे ग्रुप असतात असं का असतं ही जी लोक एकत्र येतात तीन चार पाच त्यांच्यात जो रॅपो निर्माण होतो त्यांच्यात जी मैत्री होते दोस्ती होते त्याचा बेस हा कुठली तरी कॉमनॅलिटी असते की काहीतरी कॉमन असते या सगळ्या लोकांमध्ये कुठली तरी एक गोष्ट समान असते ठीक आहे तुमच्या आवडीनिवडी वेगळ्या असतील तर मग तुम्हाला एकमेकाची स्टाईल आवडते ते सारखी असते किंवा तुमचे आवडीचा एखादा विषय एखादा विषय खास करून इतिहास आवडणारे काही चार लोक एकत्र असतात राजकारण आवडणारी चार लोक खेळ खेळामध्ये सुद्धा ज्यांना फुटबॉल आवडतं ते एकत्र येतात काही लोक गावचे असतात की अरे बारामतीची चार लोकं एकत्र येतील कायम म्हणजे आपण भारताबाहेर गेलो ना की केवळ महाराष्ट्रीयन आहोत म्हणून आपण एकत्र येतो महाराष्ट्रात तीच गोष्ट जर असेल तर केवळ आपण नाशिकचे आहोत किंवा आपण पुण्याचे आहोत म्हणून आपण एकत्र येतो तर ही कॉमनॅलिटी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मग ही कॉमनॅलिटी जर का उत्तम मैत्री होण्यासाठी गरजेची असेल तर हे जे नवीन मित्र करायचे आहेत ना आपल्याला त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कॉमनॅलिटी कशी आणता येईल कारण ती जेवढी जास्त आणता येईल तेवढी आपली या लोकांबरोबर मैत्री व्हायची शक्यता वाढते ओके नाही जेवढी आपण कॉमनॅलिटी आणायची शक्यता जास्त निर्माण करू आणि त्यासाठी एक गोष्ट मी मागच्या वेळेस बोललो ती म्हणजे आपली डिक्शनरी हां की तेच शब्द जर का खास यु नो राजकारणातले शब्द इतिहासातले शब्द ही डिक्शनरी आपण खास वापरतो पुण्यातली एक लोकांची स्वतःची बोलायची पद्धत आहे तीच कोल्हापुरातली वेगळी आहे हां काय लका कसा काय हा लका शब्द हा काही खास भागातूनच येतो ना तर ती कॉमनॅलिटी जर का ती डिक्शनरी आपल्याकडे नसेल तर मग काय करायचं मग आपला काही रॅप होणारच नाही का आपल्याला जोडतलं जाता येणारच नाही का असं काही नाही आहे माझे मागचे एपिसोड जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असतील तर एक मुद्दा मी सांगितला होता की शब्दांचं महत्त्व संभाषणामध्ये संवादामध्ये किती आहे आठवतंय काही केवळ सात टक्के किती सात सेवन हां शब्दांचं महत्त्व इतकंच आहे संवादामध्ये संभाषणामध्ये शंभरपैकी सात टक्के महत्त्व शब्दांचं याचा अर्थ काय आहे की त्र्याण्णव टक्के महत्त्व हे शब्द सोडून इतर सगळ्या गोष्टींना आहेत तर तुमच्याकडे डिक्शनरी नाही हां त्या त्या क्षेत्रातली पण किती नुकसान होईल तर सात टक्क्याचं ना त्र्याण्णव टक्क्याविषयी आपण काही करू शकतो का तर ह्या त्र्याण्णव टक्क्यात मग कुठल्या गोष्टी येतात कम्युनिकेशनमध्ये संवादामध्ये ज्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात त्याच्यात बरेच टप्पे आहेत त्याच्यात बरेच भाग आहेत छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू आपण हां फॉर एक्झाम्पल ठीक आहे मला ते शब्दसंपत्ती माझ्याकडं नाही आहे पण मग मी तुमच्या आवाजाचा पेस मॅच करू शकतो का स्पीड आपण मागच्या वेळेस बघितलं काही लोक वेगानं बोलतात काही लोक स्लो बोलतात हे तर मॅच करता येईल तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये बोला मी माझ्या स्टाईलमध्ये बोलतो आणि एक लक्षात घ्या की माणसाशी जोडलं जाताना तर हा एक आणखी नियम हा लक्षात घ्या आजच्या एपिसोडमधला की माणसाशी जोडलं जाताना सुरुवातीच्या काळात कॉन्टेंटपेक्षा स्टाईल जास्त महत्वाची असते काय म्हटलं मी कॉन्टेंटपेक्षा खरंच तुम्हाला माहिती किती आहे त्या क्षेत्रातली तुमची तुमची तुमचं ज्ञान किती आहे याहीपेक्षा तुमची स्टाईल किती मॅच होते हे अधिक महत्वाचं असतं सुरुवातीच्या काळात कायम तुम्ही याच्यावर तरुण जाणार नाही पण सुरुवात त्यांनी निश्चित होऊ शकते तर आपण सुरुवातीविषयी जर बोलत असू तर हे तर आपण करूच शकतो एखाद्याशी बोलताना आपण त्याचा पेस मॅच करू शकतो ह्याचा सगळा रिसर्च हा पन्नास साठ वर्षापूर्वी अमेरिकेत एरिक्सन नावाचे एक फार मोठे सायकॉलॉजीतले तज्ज्ञ होते मानसोपचार तज्ज्ञ त्यांनी आहे ला की एखाद्या व्यक्तीच्या स्टाईलशी जर आपण मॅच केलं ना मिररिंग केलं स्टाईलशी तरीसुद्धा आपण त्या व्यक्तीच्या खूप जवळ जाऊ शकतो कसं आहे माणसाचं एक तर मन आहे आणि दुसरं अंतर मन आहे हो की नाही तर हे अंतर्मन आहे ना ते सतत सगळीकडे पाहत राहतं ऑब्झर्व करत राहतं आणि मग ते कॉमनॅलिटी शोधत राहतं अशावेळी जर का अंतर्मनाला जाणवलं की अरे यार या माणसामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी कॉमन आहे तर नकळतपणे त्या माणसाबरोबर तुम्ही जोडले जाता आणि म्हणून ओके okay, म्हणून तुमची बॉडी लँग्वेज म्हणून तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तुमचं जे बोलण्यामध्ये शब्द सोडून बाकी सगळं जे तुम्ही बोलता कसे तुमचे हातवारे कसे आहेत तुमच्या आवाजाचा पिच कसा आहे किती उंच किती खाली किती वेगानं तुम्ही बोलता किती लाऊड बोलता किती मोठ्यानं बोलता हे साऱ्या गोष्टी ह्याच्यात तुमचे एक्सप्रेशन्स बोलताना तुमचा चेहरा किती हलतो ह्या साऱ्या साऱ्या गोष्टी अंतर्मन टिपत असतं आणि मग हे टिपून घेताना अंतर्मनाला कुठे जरी जरासुद्धा जर का कॉमनॅलिटी सापडली तर त्या माणसाकडे अंतर्मन हे जास्त आकृष्ट होतं त्या माणसाकडे आपण ओढले जातो अट्रॅक्शनचा तो, तो लॉ आहे सोपी गोष्ट एक 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 छोटं उदाहरण आपण बघूयात की लेट्स ए की तुमच्याकडे असा एखादा मित्र आला की जो फार वैतागला या सगळ्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक आणि या सगळ्या गोष्टींना त्याला वाटतं यात काय राम ना मित्र भेटत पण नाही ओके हां नवा नवा मित्र पण आपण जुन्या मित्रांवर हे प्रयोग करू नका ते म्हणतील कालपर्यंत बरा होता आज याला काय ताप आला काय हां नवीन मित्रांबरोबर हा प्रयोग करायला हरकत नाही तर तो तुमच्याशी तुमच्या समोराला म्हणला काय नाही रे आज तर नसतो याला हे नुसते बोलत राहतात आणि का काही नाही हे इकडच्या तिकडचे जॉब जोक्स पाठवायचे आणि काहीतरी पायफळे चर्चा करायची ह्यातून काही होत नाही साध्य मला तर वीट आलं आहे मला असं वाटतं हे बंद करावं व्हॉट्सअप आहे पण बाहेर पडावं याच्यातून तुम। आता तुम्ही त्याशी बोलत आहे हा ॲक्च्युली तू म्हणतोस तर बरोबर आहे पण काय आहे काय काय असतात अरे असे ग्रुप माझ्या ओळखीचा एक तो ग्रुप आहे तिथं ना फक्त म्युझिकची चर्चा होते फक्त गाणी दुसरं काही चालत नाही फॉरवर्ड नाही काय नाही काय नाही असले पण काहीतरी असतात रो ग्रुप तर ते ट्राय करून बघायचं आहे का एकदा थोडं बघूयात तिथे काय आहे म्हणजे कळेल की आपल्याला याच्यात खरंच मजा येते का आता लक्षात घ्या या पद्धतीने तुम्ही या माणसाशी कनेक्ट झालात तर त्याला वाटेल हा यार पॉईंट आहे काहीतरी शक्य आहे हे आपण बघितलंच नाही सो कुठंतरी तो स्पीड मॅच करणं ते एक्सप्रेशन मॅच करणं हे अतिशय गरजेचं आहे इथे सबकॉशस अंतर्मन काम करतं तर ह्या अंतर्मनाच्या आपल्या ह्या सवयीचा जर विचार करून आपण लोकांशी बोललो कनेक्ट झालो तर मग आपल्याकडे त्यांच्यासारखी डिक्शनरी नसली तरीही चालेल ह्या प्रकारची मेमिक्री आणि हे कशावर करता येईल फक्त प्रत्यक्ष भेटीत बिलकुल नाही फोनवर सुद्धा ओके फोनवर बोलताना सुद्धा तुम्ही हे करू शकालच की नाही फोनवर सुद्धा करून पहा करणार का मग इथून पुढचे दहा दिवस आपण काय करूया जेवढी नवीन आपले न नवे नवे जे मित्र आपले नवीन ओळखी झालेत ना त्यांच्याबरोबर रिलेट करताना हे सगळं करून बघूयात आणि हे करून बघितल्यानंतर आपल्यामध्ये एक चांगली मैत्री तयार झाली ना तर या मैत्रीमुळे ह्या मैत्रीतल्या रॅपोमुळे मग काही नवीन संधी ते दरवाजे आपल्याला उघडतात की नाही हे तुम्हीच बघा एक ऑब्झर्व केलं असेल ना तुम्ही की कुठला तरी एक मारवाडी तुमच्या भागात येतो एक छोटंसं दुकान टाकतो आणि मग आणखी एक दुकान येतं आणि मग आणखी एक दुकान येतं आणि हे सगळे भाऊबंद असतात आणि हे वाढत जातं मी सुरुवातीला जे म्हटलं यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी लागतात एकतर नेटवर्क आणि ने दुसरं रिसोर्सेस तर हे नेटवर्क आणि रिसोर्सेस ह्या दोन गोष्टी ही मारवाडी कम्युनिटी किती छान एकमेकाला देत राहते ना एकमेकाला सपोर्ट देत राहतात आपल्याकडच्या चार गोष्टी एकमेकाला देतील आणि वाढवतील मग हेच आपल्याला शिकायचं आहे फक्त हे नॅचरली येत नाही आपल्याला हां आपल्या आपला तो स्वभाव नाही मग तो तयार करूयात ना आणि त्याच्यासाठी हे जोडलं जाणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं प्रयत्न करू हां सतत करत राहू आणि हा प्रयत्नाचे रिझल्ट काय येत आहेत ते तुम्ही प्लीज लिहा आणि ॲक्च्युली या व्हिडिओच्या खाली लिहिलेत ना तर आणखी उत्तम काय होईल माहिती का की तुम्हाला जर काही चांगले रिझल्ट आले असतील तर ते लोकांना कळतील तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर ते लोकांना कळतील त्यामुळे या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स लिहा ऑफकोर्स uh, सबस्क्राईब केलं नसेल तर करा माझे नव्वद टक्के श्रोते अजूनही सबस्क्राईब नाही आहेत केवळ दहा टक्के लोक सबस्क्राईब आहेत म्हणजे तो हजारच्या जवळपासचा आकडा आहे ना ते दहा टक्केच आहेत हा दहा हजार लोकं या उपक्रमाशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जोडली गेलेली आहेत तर असंच हे आपलं जे यशस्वी होण्याचं आपलं एक इनिशिएटिव्ह आहे ते दोन हजार एकोणीसमध्ये आपण तडीच नेऊयात तुम्ही सगळेजणं आजच्या या कार्यक्रमात मला प्रेमानं ऐकलं थँक्यू सो मच मी डॉक्टर प्रीतम तुमची सगळ्यांच्या आजच्या कार्यक्रमातून रजा घेतो पुढच्या आपल्या एपिसोडपर्यंत गप्पा मारा मजा करा नवे मित्र सोडा धन्यवाद थँक्यू